कर एकदम पॉइंटर काढना एक खाली नको बसू काँग्रेसच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार बोलताय जाऊया ते सर स्क्रीनिंग कमिटीची तुमची बैठक सुरू असताना बातम्या अशा येत आहेत महायुती तुटते शिवसेना स्वबळावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत जी बैठक झाली त्यामध्ये काँग्रेस नेत्यांनी असं सांगितलं की शिवसेना ही दोन ठिकाणी बोलणं करते अमित शहांची भेट झालेली आहे ही चर्चा अजिबात झालेली नाही हे कुठेतरी भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतो आहे कारण राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष घाबरलेला पक्ष आहे मुळात अशी कुठलीही चर्चा झाली नसताना अहो आम्हाला माहीत आहे संजय राऊतांना जलात कोणी घातलं त्यामुळे या बातम्या अजिबात तथ्य नाही आणि आमच्या हायकमांडकडे कुठेही चर्चा झालेली नाही शिवसेना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर आहेत आणि आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत उद्या यावर सगळा जागा वाटपाचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत सुटलेला दिसेल आणि खरं तर ही बातमी आली कुठून अशी कुठलीही चर्चा झाली नाही आम्ही चर्चा फक्त सीट वाटपावरून झालेली आमची चर्चा हायकमांडबरोबर होती जिथे कुठे काही पेच होता तो कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन आम्ही हायकमांडकडून घेत होतो परंतु आत्ता आलेली जी बातमी आहे त्यामध्ये अजिबात 1% 0.1% सुद्धा तथ्य नाही ही बातमी मुद्दाम पेरली गेली काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण व्हावा हे षडयंत्र काही लोकांचं आहे त्यामुळे यामध्ये कुठेही सत्य नाही पण शिवसेना याच्यावरती स्पष्टीकरण का देत नाहीये शिवसेना यावर स्पष्टीकरण का देत नाहीये हे बघा कोण कोणाशी भेटलेत तो त्यांचा पण आमची चर्चा हायकमांड बरोबर संजय राऊत अमित शहाजींना भेटले याबद्दल अजिबात झालेली नाही पण संजय राऊत पण की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यशोमती ठाकूर हे बोलले त्यांचं वैयक्तिक कदाचित मत असेल अशी चर्चा तीनही पक्षामध्ये कुठेच झालेली नाही आज सकाळपासून स्क्रीनिंग कमिटीची तुमची बैठक सुरू आहे आता संध्याकाळी सीईसी होणार आहे शिवसेनेतल्या काही नेत्यांसोबत फोनवरून वगैरे काही चर्चा झाली आमची चर्चा कंटिन्यू सुरू आहे काल रात्री पण होती त्यामुळे अनेक जागेवरचा पेच हा कमी होत आला आता 7-8 जागेवरच शिल्लक राहिलेला आहे ही चर्चा फोनवर होऊन सुद्धा आम्ही 5-6 जागेचा तिरा दोघांनी मिळून काल रात्री पण सोडवला महाविकास आघाडी एक संघ एकदम एफ हेवी काल का जोड आहे ये तुटेगा नहीं पण भाऊ भाऊ पण भाऊ 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 पण हिंदी 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 में बताइए ये जो चर्चा है चल रही है कि महाविकास आघाड़ी से महाविकास आघाड़ी से शुरू आप बताइए कि विदर्भात उद्धव ठाकरे ने किती जागा सोडला हे वर्ष नाही यांचा हिंदी होता महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी प्रॉब्लम मानते हैं एक बात संजय राउत ने अभी शाह से मुलाकात की है देखो इस बात में कोई तथ्य नहीं है ये अफवाहें जानबूझकर फैलाई जा रही है हमारे हाईकमान के साथ में इस विषय को लेकर बिल्कुल चर्चा नहीं हुई है संजय राउत जी अमित शाह को मिले ये कभी बात हमने की ही नहीं क्योंकि ऐसा कुछ हुआ ही नहीं है तो इसको लेकर फालतू में कांग्रेस के खिलाफ कांग्रेस और शिवसेना में झगड़ा लगाने का काम ये जानबूझकर भारतीय जनता पक्ष की ओर से हो रहा है ये झूठी न्यूज या ये माहिती देकर ये जनता में और महाविकास आघाड़ी में एक संभ्रम निर्माण करने का काम ये किया जा रहा है इसके खिलाफ कौन है इसके साजिश भारतीय जनता पक्ष है उनके नेता है लेकिन शिवसेना इसके ऊपर क्लेरिफिकेशन क्यों नहीं दे रही है अभी तक वो उनका काम है हमारे पास में ऐसी कोई चर्चा हुई नहीं ना खरगे साहब के पास हुई ना वेणुगोपाल जी के सामने हुई तो इसमें हमसे हमारा खुलासा यही है कि हमने कोई चर्चा इस विषय को लेकर संजय राव जी को विषय को लेकर किया नहीं है शिवसेना प्रेशराइज करना चाहती है कांग्रेस को ऐसा लग रहा है।